आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे खऱ्या अर्थाने आमचे सहकारी मित्र ज्यांनी या नगर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महापौरपदाच्या कालखंडामध्ये काम केलं त्या संभाजीराजांचा वाढदिवस आणि म्हणजे किती योग म्हणता येईल म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून समाजात काम करीत असताना अशा एका आमच्या मावळ्याचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यामुळं आज पहिला मान मीडियासमोर बाईट देण्याचा आमच्या संभाजीराजांना आहे. नाही, परंतु लोकसभेच्या अनुषंगाने तुमच्या राजीनाम्याची चर्चा हे जाणीवपूर्वक घडलं असतं तर तुमचं काय म्हणणं आहे? आता बऱ्याच गोष्टी तर मलाच माहीत नसतात. काल परवाची बातमी मला बऱ्याच जणांचे फोन आले, तुम्ही राजीनामा द्यायला चालले काय? मी म्हणलं मी मतदारसंघात फिरतोय. तर अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या पसरवल्या जात आहे. काही पेपरला तर असं छापलं गेलं की उमेदवारात दुसरं आहे कोणी, असं वेगवेगळ्या संदर्भ जोडले जातात. पाहू आता वेळ काळ लवकरच सांगन. माझं तर काय अजून पवारसाहेबांशी आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळींशी तर काही माझं बोलणं नाही. तुम्ही मला कल्पना दिल्यानंतर मी आता थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलून संपर्क करतो. परंतु या वेळेस शेवट नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला तो पाळावा लागतो ना साहेब. आज तुम्ही ठाकरे गटांनी जे शिवजयंती आयोजित केली आहे त्याच्यात तुम्ही गाठीभेटी घेत आहे? अहो, ठाकरे गट म्हणजे तुम्ही पाहिलं असं माझ्या हातात शिवबंधन. अहो, हे आमचे सगळे सहकारी, आमचे राजकीय सुरुवात आमचे भगवानराव फुलसौंदर म्हणून, आमचे बाळासाहेब आहेत, आमचे अभिषेक भाई आहेत, सगळे आम्ही एका परिवारातले माणसं आहे. आमचा एक परिवार आहे, अखंडितपणे आमचा नगर शहरामधला परिवार आहे. पण प्रश्न असा आहे की तुम अहो काय छत्रपती शिवरायांच्या जयंतीला विरोधी गटबीट असतो काय साहेब? छत्रपती शिवराय आपली अस्मिता आहे ना, महाराष्ट्राची अस्मिता आहे. तर छत्रपती शिवरायांच्या जयंतीला कुणी राजकीय भावनेने पाहत असेल तर ते चुकीचं आहे. परंतु तुम्ही हाडाचे शिवसैनिक आहात, पूर्वीचाच शिवसैनिक आहात, यावेळेस कोणत्या शिवसैनिकांसोबत तुम्ही राहणार आहात? हाडाचे शिवसैनिक तर आम्ही सगळेच आहेत ना. आम्ही मनापासून बोलवलेलं हाडाचे शिवसैनिक तर सगळेच आहेत ना राव. म्हणजे या जिल्ह्याचा तुम्ही अभ्यास केला ना, जिल्ह्यातले 90% वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात राहणारे लोक सगळे शिवसेनेचे आहेत. मी तर कधी कधी विनोदाने म्हणत असतो शिवसेना एक फॅक्टरी कार्यकर्ता तयार करायची आणि ते कार्यकर्ता. शेवटचा प्रश्न, या लोकसभेला लंके उभे राहणार का तुम्ही किंवा मॅडम? नाही आता काय असतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडून द्या आणि योग्य निर्णय आणि योग्य उमेदवार आपल्याला दिसेल आणि त्या उमेदवाराच्या हातात भगवान वेट अँड वॉच उतारी त्याबरोबर मशाल हे तुम्हाला चिन्ह दिसतील. वेट अँड वॉच युद्धाचे चिन्ह आहेत ते सगळे दिसतील तुम्हाला.